नमस्कार मित्रांनो मराठी गुरु या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण पूर्ण योजनेसाठी अर्ज सुरू झालेली आहे ही योजना राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा दोन स्तरावर ही योजना राबविण्यात येते तर यात एकूण सात प्रकारच्या विविध योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकतात यात गाय म्हैस वाटप असेल शेडी मेंढी वाटप असेल तसेच कुक्कट पालन असेल तर अशा विविध प्रकारच्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे किंवा ऍप्लिकेशन कसं करायचं तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू <tinyan> तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाचा या वेबसाईटवर यायचं याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल सिम्पली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल या वेबसाईटवर आल्यानंतर जर तुम्हाला योजनेचा संपूर्ण तपशील बघायचा असेल तर योजनेचा तपशील बघाय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे योजनांचा तपशील बघा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही योजनेचा संपूर्ण तपशील बघू शकता तर आधी तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर इथं प्रणालीद्वारे तुमचे लाभार्थ्याची यादी तयार केली जाईल यादी तयार केल्यानंतर इथं तुमची प्राथमिक निवड केली जाईल त्यानंतर इथं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायची डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथं तुमची अंतिम निवड केली जाईल तर ही योजनेचे टप्पे इथं दिलेले आहेत त्यानंतर तुम्हाला जर योजनेचा संपूर्ण तपशील बघायचा असेल तर इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचा आहे तर इथं योजनेचा संपूर्ण तपशील दिलेला आहे तर इथं राज्यस्तरीय योजनेमध्ये दुधाडी गाई म्हशीचे वाटप करणे त्यानंतर शेळी मेंढी गट वाटप करणे एक हजार मासल कुक्कट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कट पालन व्यवसाय सुरू करणे तसेच जिल्हास्तरीय योजनेमध्ये शेडी मेंढी गट वाटप करणे दुधाडी गाई मशीचे वाटप करणे तलंगा गट वाटप करणे त्यानंतर एक दिवसीय गट वाटप करणे तर विविध प्रकारच्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकतात या योजनेची संपूर्ण मध्ये तपशील बघायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला या योजनेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही योजनेचा संपूर्ण तपशील बघू शकतात तर इथं प्रथम प्राधान्यक्रम हे महिला बचत गटातील सदस्यांना दिलेलं आहे त्यानंतर अल्पभूधारक असतील सुशिक्षित बेरोजगार असतील तर अशा पद्धतीने तुम्ही प्राधान्यक्रम इथं बघू शकतात त्यानंतर या योजनेसाठी किती अनुदान दिलं जाणार आहे तर त्याची माहिती तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर या योजनेसाठी कोणती कागदपत्र जोडायची तर ती संपूर्ण कागदपत्राची माहिती तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्हाला ज्या योजनेची संपूर्ण डिटेल बघायची त्या योजनेवरती क्लिक करायचंय आणि त्याची संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर तुम्हाला जर याचा वेळापत्रक बघायचा असेल तर वेळापत्रक किंवा ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही याचं संपूर्ण वेळापत्रक बघू शकतात तर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक इथं दिलेला आहे तर आठ डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला तीस दिवसाचा कालावधी दिलेला आहे त्यानंतर नऊ ते दहा डिसेंबर पर्यंत तुमचा डाटा बॅकअप केला जाईल तर अशा पद्धतीने ही संपूर्ण डिटेल तुम्ही इथं पाहू शकता तर अर्ज करण्यासाठी किंवा ऍप्लिकेशन करण्यासाठी आधी तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं तुम्हाला अर्जदाराची नोंदणी कराय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे अर्जदाराची नोंदणी कराय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करण्याआधी तुमच्या समोर काही सूचना येतील तर या संपूर्ण पूर्ण सूचना एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचंय त्यानंतरच रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं तुम्हाला अर्जदाराची संपूर्ण वैयक्तिक माहिती किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करायची वैयक्तिक तपशील मध्ये इथं तुम्हाला अर्जदाराचा आधार क्रमांक टाकायचा आहे तुम्हाला वय टाकायची वय टाकल्यानंतर इथं तुम्हाला पहिलं नाव किंवा तुमचं स्वतःचं नाव टाकायचंय त्यानंतर इथं वडिलांचं नाव टाकायचंय आणि जर तुमचं लग्न झालेलं असेल तर इथं तुम्हाला तुमचं पतीचं किंवा तुमचं हसबेंड नाव टाकायचंय इथं तुम्हाला तुमचं आड नाव किंवा सरनेम टाकायचंय तर ही संपूर्ण पूर्ण नाव फिल करताना तुमच्या आधार कार्ड वर जसं तुमचं नाव असेल तसं संपूर्ण नाव इथं तुम्हाला न चुकता टाकायचंय त्यानंतर इथं लिंग सिलेक्ट करायचंय तर लिंग मध्ये स्त्री पुरुष इतर जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचंय मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथं ईमेल आय टाकायची टाकायची तर ईमेल आय ही ऑप्शनल आहे इथं नाही पण फिल केलं तरी चालेल त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करायचंय तुमचं गाव सिलेक्ट करायचंय आणि इथं तुम्हाला जात किंवा प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे तर जात प्रवर्गामध्ये तुम्ही एस सी एस टी कॅटेगिरी सिलेक्ट केली तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणं बंधनकारक आहे आणि जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमधील मधील येत नसतील तर इथे सर्टिफिकेट अपलोड करणं हे गरजेचं नाहीये तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे का तर इथं होय किंवा नाही सिलेक्ट करून घ्यायचं अर्ज करत आहात का जर तुम्ही अपंग असतील किंवा दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत असतील तर इथं तुम्हाला होय ऑप्शन वरती क्लिक आहे आणि जर तुम्ही अपंग नसतील किंवा दिव्यांग प्रवर्गात येत नसतील तर इथं तुम्हाला नाही ऑप्शन इथं सिलेक्ट आहे त्यानंतर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील खालील आहात का किंवा तुमच्याकडे दारिद्र्य रेषेचा दाखला आहे का जर तुमच्याकडे दारिद्र्य रेषेचा दाखला असेल तर इथं तुम्हाला होय ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि जर दारिद्र्य रेषे खाली येत नसतील तर इथं तुम्हाला नाही ऑप्शन इथं सिलेक्ट आहे त्यानंतर इथं तुम्हाला शैक्षणिक पात्रता सिलेक्ट करायची तर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमची जी तुम्ण शैक्षणिक पात्रता असेल किंवा तुमचे जे शिक्षण झालेलं असेल ते शिक्षण तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर तुमचं औपचारिक शिक्षण झालेलं नसेल किंवा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व्यावसायिक पात्रता किंवा पदवीधर तर तुमचं जे शिक्षण झालेलं असेल ते शिक्षण तुम्हाला इथं सिलेक्ट करून आहे इथे तुम्हाला नजीकच्या तीन महिन्यातील आठ उताराचे क्षेत्र हेक्टर मध्ये एंटर करायचंय तर ही माहिती ऑप्शनला इथं नाही पण फिल केलं तरी चालेल तुम्हाला रेशन कार्ड चा बारा अंकी नंबर टाकायचा आहे तर रेशन कार्ड चा अंकी नंबर कसा काढायचा आहे त्याच्यावर आपण ऑलरेडी शॉर्ट मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघून तुमच्या रेशन कार्ड चा बारा अंकी नंबर काढू शकता त्यानंतर इथून तुम्हाला तुमच्या बँकेचा संपूर्ण तपशील फिल करायचा आहे तर आधी तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे खाते क्रमांक टाकायचा आहे तुमचा आय सी टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला शाखा टाकायची आहे इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे तर फोटोच्या फॉर्मेट इथं बघू शकता तर फोटो हा ऐंशी केबी पेक्षा जास्त नसावा आणि फोटो तुम्हाला जेपीजी जेपीईजी किंवा पीएनजी फॉर्मेट मध्ये फोटो अपलोड करायचा आहे तर फोटो अपलोड करण्यासाठी चूज पहिले ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे चूज पहिले ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की फोटो हा सक्सेसफुली अपलोड झालेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला अर्जदाराची स्वाक्षरी किंवा सही अपलोड करायची तर सई फॉर्मेट इथं दिलेला आहे तर सही चाळीस के बी च्या आतमध्ये जे पी जी पी जी किंवा जे पी जी फॉर्मेट मध्ये सिग्नेचर अपलोड करायचे तर आपण फोटो ज्या पद्धतीने अपलोड केला त्याच पद्धतीने तुम्हाला सिग्नेचर ही अपलोड करून घ्यायची त्यानंतर इथं तुम्हाला अर्जदाराची कौटुंबिक माहिती भरायची तर कौटुंबिक माहिती तुमच्या रेशन कार्ड मध्ये ज्या प्रमाणे सदस्य असेल त्याप्रमाणे तुम्हाला ही संपूर्ण माहिती भरायची कौटुंबिक माहिती भरताना तुमच्या रेशन कार्ड मध्ये किती सदस्य आहेत तर त्यांची संख्या तुम्हाला टाकायची पुरुष किती आहेत स्त्रिया किती आहेत त्यांची संख्या तुम्हाला इथं टाकायची आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये पुरुष किंवा स्त्री नसतील तर तिथं तुम्हाला झिरो आहे त्यानंतर इथं तुम्हाला त्यांचा आधार क्रमांक टाकायचा त्यांचं नाव टाकायचंय इथं तुम्हाला लिंग सिलेक्ट करायचंय आणि वय आहे तर हा संपूर्ण क्रम तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड मध्ये ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्हाला ही माहिती फिल करायची हा संपूर्ण रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर मला नियमवटी मान्य आहे तिथं टिक करून पुढे चला ऑप्शन वरती क्लिक करायचंय पुढे चला ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा संपूर्ण रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल तर तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे जर तुम्हाला या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये बदल करायचा असेल तर बदल कराय ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही या फॉर्म मध्ये बदल करू शकतात आणि ही संपूर्ण माहिती व्यवस्थित केलेली असेल तर इथं तुम्हाला जतन कराय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे जतन कराय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे त्यानंतर इथं आता आपल्याला योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इथं तुम्हाला योजनेसाठी अर्ज कराय ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे तर पासवर्ड मध्ये तुमच्या मोबाईल नंबरचे शेवटचे नंबर टाकायचं आहे त्यानंतर लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचंय लॉग इन केल्यानंतर अर्ज करण्यापूर्वी काही सूचना सूचना तर या संपूर्ण एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचंय त्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अर्जदार हा एस सी एस टी कॅटेगरीत येत असेल तर तुम्हाला तुमचं का सर्टिफिकेट अपलोड करणं बंधनकारक आहे त्यानंतर अर्जदारास एका योजनेसाठी एकदा चर्ज करता येणार आहे तर याची नोंद तुम्हाला घ्यायची तर या सर्व सूचना एकदा व्यवस्थित वाचून घ्यायच आहे त्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे या संपूर्ण सूचना एकदा व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय खाली स्क्रॉल केल्यानंतर इतर मागणी करामध्ये तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्या योजनेवरती तुम्हाला टिक करायचंय तर तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल त्या योजनेवरती तुम्हाला अशा पद्धतीने टीक करून घ्यायचंय योजनेवरती टीक केल्यानंतर इथं तुम्हाला योजने संबंधित काही प्रश्न विचारलेले तर या प्रश्नाची उत्तर तुम्हाला होय किंवा नाही मध्ये द्यायची आहेत अर्जदार हा दारिद्र्य रेषे खालील आहे का जर तुम्ही दारिद्र्य रेषे खालील दे। असतील तर इथं तुम्हाला होय ऑप्शनवरती क्लिक आहे आणि तो तुम्हाला तुमच्या दारिद्र्य रेषे खालील नंबर आहे आणि जर तुम्ही दारिद्र्य रेषे खालील येत नसतील तर इथं तुम्हाला नाही ऑप्शनवरती टीक आहे अर्जदार हा एक हेक्टर पर्यंत अल्पभूधारक आहे का जर तुम्ही अल्पभूधारक असतील तर इथं तुम्हाला होय ऑप्शनवरती टिक आहे आणि तो तुम्हाला क्षेत्र टाकायचं आणि जर तुम्ही अल्पभूधारक मध्ये येत नसतील तर इथे तुम्हाला टीक करायचंय अर्जदार हा हेक्टर ते दोन एक्टर पर्यंत का जर तुम्ही एक दोन एक्टर पर्यंत अल्पभूधारक असतील तर तुम्हाला होय ऑप्शन वरती टिक करायचंय आणि जर तुम्ही एक ते दोन एक्टर पर्यंत अल्पभूधारक मध्ये येत नसतील तर इथे तुम्हाला नरिक आहे अर्जदार हा सुशिक्षित बेरोजगार हाय का जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असतील तर इथे तुम्हाला होय ऑप्शन वरती टिक आहे हो ऑप्शन वरती टीक केल्या नंतर इथं तुम्हाला स्वयं रोजगार केंद्रात असलेला नोंदणी क्रमांक आहे आणि जर तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल किंवा तुम्ही सुशिक्षित बेरोजगार मध्ये येत नसतील तर इथे आहे त्यानंतर अर्जदार महिला बचत गटाची सदस्य आहे का जर अर्जदार ही महिला बचत गटाची सदस्य असेल तर इथं तुम्हाला होय ऑप्शन वरती टीक करायचंय आणि इथं तुम्हाला बचत गटाचं नाव टाकायचंय आणि जर तुम्ही बचत गटाचे सदस्य नसतील तर इथं तुम्हाला ऑप्शन वरती टीक करायचंय अर्जदाराच्या मालकीची स्वतःची शेत जमीन आहे का जर तुमची स्वतःची शेत जमीन असेल तर इथं तुम्हाला होय ऑप्शन वरती टीक करायचं आणि जर तुमची स्वतःची शेत जमीन नसेल तर नाही ऑप्शन वरती करायचं करायचंय अर्जदाराकडे चारा पिके घेण्यासाठी सिंचन व्यवस्था आहे का जर तुमच्याकडे जनावरांसाठी चारा पिके घेण्याची व्यवस्था असेल तर तुम्हाला होय आणि जर तुमच्याकडे चारा पिके घेण्यासाठी सिंचन व्यवस्था नसेल तर नाही ऑप्शन वरती करायचं करायचंय अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाचा तपशील टाकायचा आहे तर पशुधनामध्ये तुमच्याकडे जनावर किती आहे तर त्यांची संख्या टाकायची तर तुमच्याकडे संकरित गाई किती आहे त्यांची संख्या टाकायची देशी गाई किती आहे त्यांची संख्या टाकायची महेश किती आहे शेड्या किती आहेत मेंढ्या किती आहेत त्यांची संख्या टाकायची आणि जर तुमच्याकडे जनावरं नसतील तर इथं तुम्हाला झिरो आहे अर्जदाराकडे शेड्या मेंढ्यांसाठी वाडा उपलब्ध आहे का जर तुमच्याकडे शेड्या मेंढ्यांसाठी वाडा उपलब्ध असेल तर इथं तुम्हाला होय ऑप्शन वरती करायचं आहे आणि वाडा उपलब्ध असल्यास तर किती जनावरांसाठी आहे त्याची संख्या तुम्हाला इथं टाकायची आणि जर वाडा उपलब्ध नसेल तर नाही ऑप्शन वरती करायचं आहे त्यानंतर अर्जदाराकडे वाडा उपलब्ध तर तो कोणत्या प्रकारचा आहे ते तुम्हाला इथं टीक करायचंय तर वाडा हा कच्चे बांधकामाचा असेल पक्के बांधकामाचा असेल किंवा गवती चपराचे असेल वाडा नाही ते तुम्हाला आहे अर्जदाराने शेडी मेंढी पालन विषय प्रशिक्षण घेतलेलं आहे का जर तुम्ही शेडी मेंढी पालनाचे प्रशिक्षण घेतलेलं असेल तर होय ऑप्शन वरती टिक करायचं होय ऑप्शन वरती टीक केल्यानंतर इथं तुम्हाला प्रशिक्षणाचे नाव टाकायचंय आणि जर तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं नसेल तर नाही ऑप्शन वरती टीक करायचंय अर्जदार हिस्सा स्वतः उभा करणार आहे किंवा बँकेत कर्ज घेऊन सो उभा करणार आहेत म्हणजे तुम्ही जनावर स्वतः विकत घेणार आहेत किंवा बँकेत कर्ज घेऊन जनावर विकत घेणार आहेत घेत असतील तर तुम्हाला ऑप्शन जर तुम्ही कर्ज घेऊन जनावर बँके ऑप्शन इथं टिक आहे जर तुम्ही बँके मार्फत कर्ज घेऊन तुमची जनावरं विकत घेत असतील तर इथे तुम्हाला होय ऑप्शन वरती टिक करायचंय आणि तुम्हाला बँकेच्या तपशील द्यायचा आणि जर तुम्ही स्वतः विकत घेत असतील तर इथे तुम्हाला नाही ऑप्शन इथं सिलेक्ट आहे त्यानंतर अर्जदार हा भूमिहीन आहे का जर तुम्ही भूमिहीन असतील तर इथं तुम्हाला होय ऑप्शन वरती टिक करायचं आणि जर तुम्ही भूमिहीन नसतील तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे त्यानंतर मागील तीन वर्षामध्ये मी किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने शासकीय पशुधन योजनेचा लाभ घेतलेला आहे का जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर इथं तुम्हाला होय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि जर तुम्ही यापैकी कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर नाही ऑप्शन वरती टिक करायचं आहे यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला आहे का जर कोणत्याही योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला असेल तर तिथं तुम्हाला टीक करायचं तर या संकरीत गाई मशीचे वाटप असेल शेडी मेंढी असेल मासल कुक्कट पालन करणे असेल तर यापैकी तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्या योजनेसमोर तुम्हाला योजने समोर आहे आणि जर यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर कोणत्याही नाही ऑप्शन वरती टीक आहे त्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय निमशासकीय तसेच स्थानिक अशा विविध सर्व्हिस मध्ये असतील तर इथं तुम्हाला होय ऑप्शन वरती टीक आहे आणि जर या योजनेत या सर्विस मध्ये नसेल तर इथं तुम्हाला नर टीक आहे एक मे दोन हजार एक नंतर तिसरे जन्मलेले अपत्य हाय का असेल तर होय नसेल तर ऑप्शन वरती टीक करायचंय अर्जदार महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद कटक मंडळ नगर पंचायत याचा रहिवाशी हाय का असेल तर होय नसेल तर नाही ऑप्शन वरती टीक करायचंय त्यानंतर इथं एक शेवटचा प्रश्न दिलेला आहे की जर तुमचं प्रकरण मंजूर झालं तर शेडी मेंढी विकत घेण्याची जबाबदारी ही तुमची स्वतःची असेल ही शेडी मेंढी तुम्हाला एक महिन्याच्या आत मध्ये विकत घ्यायची जर तुम्हाला या शेडी मेंढी विकत घेण्यासाठी बँकेतून कर्ज लागत असेल तर करने ची ची असेल। ची ती कर्ज मंजूर करण्याची जबाबदारी तुमची स्वतःची असेल त्यानंतर अनुदानाची जी रक्कम रक्कम आहे ती तुमच्या बँकेत जमा केली जाईल तर याची नोंद तुम्हाला घ्यायची त्यानंतर इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे खाली स्क्रॉल केल्यानंतर मला वरील नियम वटी मान्य आहे तिथं टिक करून पुढे चला ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे पुढे चलाय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा संपूर्ण अर्ज दिसेल तर हा संपूर्ण अर्ज एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे जर तुम्हाला या अर्जात बदल करायचा असेल तर बदल कराय ऑप्शन वर्थी क्लिक करून तुम्ही या अर्जात बदल करू शकता आणि हा संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरलेला असेल तर इथं तुम्हाला जतन करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे जतन करा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर की या स्टेप नंतर तुमच्या अर्जामध्ये कुठल्याही स्वरूपात बदल करता येणार नाही जर तुम्हाला बदल करायचा असेल तर आताच बदल करून घ्यायचा आहे आणि हा संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरलेला असेल तर मला मान्य या ऑप्शन वरती टिक करून जतन कराय ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे जतन करा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपला अर्ज हा सक्सेसफुल सबमिट झालेला आहे त्यानंतर तुमच्या समोर एक पावती येईल किंवा रिसिप्ट येईल तर तुम्हाला या पावतीची प्रिंट काढून घ्यायची किंवा पीडीएफ फायल मध्ये सेव्ह करून घ्यायची या पावती मध्ये केला आणि किती वाजता केला दिनांक तुम्ही तुम्ही बघू शकता त्यानंतर कुठल्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे तर ती योजनेचं नाव तुम्ही इथं बघू शकता तर या योजनेची प्रिंट काढण्यासाठी किंवा पीडीएफ फायल मध्ये सेव्ह करण्यासाठी प्रत काढा ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला याची प्रिंट काढून घ्यायची किंवा पीडीएफ फायल मध्ये सेव्ह करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला भविष्यात कधीही तुमची अर्जाची प्रत काढायची असेल तर त्यासाठी तुम्हाला केलेले अर्ज ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि इथं तुम्हाला पासवर्ड मध्ये तुमचे मोबाईल नंबरचे शेवटचे सहा अंक टाकून लॉग इन करून घ्यायचंय लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर आतापर्यंत तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे तर त्या सर्व योजना तुमच्या समोर येतील त्यानंतर इथं पहा मध्ये प्रत काढा ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही कुठल्याही अर्जाची प्रत काढू शकता त्यानंतर योजनेमध्ये निवड झाल्यानंतर तुमच्या मोबाईल वर डॉक्युमेंट अपलोड करा असा मेसेज आल्यानंतर इथं तुम्हाला तु कागदपत्र अपलोड करायचे तर कागदपत्र अपलोड करण्यासाठी इथं तुम्हाला कागदपत्र अपलोड ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला तु तुमचा आधार नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचंय लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तु तुमची कागदपत्र किंवा डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत अशा पद्धतीने तुम्ही पशुसंवर्धन विभागाच्या या कोणत्याही योजनेसाठी अर्ज करू शकता जर तुम्हाला अर्ज करताना किंवा रजिस्ट्रेशन करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे